श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या अजिवली हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य देण्यात आलेले आहे. या साहित्यांचा वाटप सोहळा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अजिवली येथील हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 5 संगणक, 1 प्रिंटर आणि 5 संगणक टेबल देण्यात आले आहेत. या साहित्यांचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन तथा भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जितेंद्र घरत, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, किसान पाटील, सुभाष पाटील, रामदास खेत्री, नामदेव पाटील, सतीश पाटील, बबन पवार, भारत पाटील, अनिता पवार, दिनेश पाटील, सुनील पाटील, संदेश पाटील, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, योगेश लहाणे यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा. आपल्या भागातील कार्यकर्ते खरे म्हणजे चांगलं काल आलो असतो तर एवढे लोक आपल्याला भेटले नसते. एवढ्या लोकांचं जर शाळेवर जर प्रेम असलं तर मला वाटतं नक्कीच आपल्या या शाळेला काही कमी पडणार नाही. कारण सर्व खात्यापित्या घरचे आहेत. परंतु आपणसुद्धा रामशेठ ठाकूर साहेब देत असतात, सतत देत असतात. आता तुम्हाला सांगितलं आम्ही वयावर 1996 जेव्हा या मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आज 26 वर्ष जवळजवळ न थांबता तर मला वाटतं गेले 2 वर्ष कोरोनाची गेली म्हणजे ती सर्व जगाचीच गेली. ती 2 वर्ष मायनसच आपण कर्मही करायला पाहिजे. 2 वर्ष जर सोडलं तर बरोबर 24 वर्ष आपण न चुकताना संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये या वयांचं वाटप सुरुवातीच्या काळामध्ये पुस्तकं असू द्या, गणवेश असू द्या, हे सर्व आम्ही त्या टायमाला वाटप करत आलेलो आहोत. आणि म्हणून या शिक्षणाचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल, रामशेठ ठाकूर साहेबांनी काय केलं, जी मुलं खरोखर हुशार आहेत, ज्या मुलाची घरची परिस्थिती जर गरीब असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुढं शिक्षणासाठीसुद्धा मदत कितीतरी लाखोमध्ये केलेली आहे. परंतु 50-55% नाही केली. त्यावेळेला आम्ही 81% 10वीला ज्याला मिळतील त्या मुलाला आपण त्याचा शिक्षणाचा खर्च जर गरीब असेल तर आपण केलेले आहेत बहुतेक लोक मुलांचे. आणि म्हणून अशा भरपूर विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. काही लोक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शिकायला लंडनला गेले, फॉरेनला, सर्व ठिकाणी या देशांमध्ये आपल्याकडची मुलं शिकायला गेलेली आहेत. त्यांनी प्रत्येकाने जवळजवळ 90% लोकांनी तरी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यातर्फे ते मदत घेऊन आज ती मुलं नावारूपाला आलेली आहेत. सालाबादप्रमाणे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आपल्या या शाळेमध्ये मोफत वाटपाचा कार्यक्रम केला जातो. गेली काही वर्ष आम्ही कन्याशाळेला आमच्या विठ्ठल गातडींच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेबांकडूनच ड्रेससुद्धा इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. जी जी आवश्यकता असेल ती ती आवश्यकता मी असेल किंवा माझे सर्व सहकारी असतील, आम्ही मी असेल तरच अरुणशेठ भगत साहेबांकडे कुठला काम हायस्कूलचा होईल अशी आज तागायत तरी परिस्थिती आम्हाला कधी अशी जाणीव हे कमीपणा वाटलं नाही. मग आमचं ज्ञानेश्वर बागीत असतील, आप्पा असेल, गोविंदशेठ असतील, कानाकडं असतील, जे सुद्धा अरुणशेठनं सांगतील का आमच्या शाळेला ही वस्तू पाहिजे आणि काय पाहिजे त्यापेक्षा किती लागेल आणि किती देऊ असे विचारणारे आमचे अरुणशेठ भगत आहेत. आणि निश्चितच सर आपण सांगितलं की संगत चांगली पाहिजे, पंगत चुकली तर एक वेळचं जेवण जाईल. मला वाटतं निश्चितच आमच्यासारख्यांचं भाग्य आहे, कारण एखाद्या क्षेत्रामध्ये नवीन नेतृत्व तयार होत असताना त्या नेतृत्वाला चांगल्या मातीची, चांगल्या संगतीची, चांगल्या व्यक्तींची गरज लागते. 2004 शेवटच्या काळामध्ये का होईना अरुणशेठ भगतसाहेब, रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, परेशेठ ठाकूर असतील, अशी मान्यवर मंडळी आमच्या जीवनामध्ये आली आणि खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. कारण 2004 तुमच्या आमच्यासारखाच आम्हीसुद्धा एक सर्वसामान्य म्हणून कार्यकर्ता, सामाजिक कार्यामध्ये भाग घेणारा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. परंतु भाग्याचा दिवस आला आणि माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता जिल्हा परिषदेसारख्या स्वायत्त संस्थेवर 2 वेळा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून गेला. म्हणजे माती कसदार जरी पाहिजे असली तरी तिला घडवणारा कुंभारसुद्धा तेवढाच कलाकृतीवाला पाहिजे. आणि निश्चितच
मी तो भाग्य आजमावलंय, माझ्यासमोर अनेक ग्रामपंचायत आजी माजी सदस्य आहेत, या सर्वांनी सुद्धा या गोष्टीचा लाभ घेतलेला आणि त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे।